तो काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युएईचे सुलतान या दरम्यान अनेक सामंजस्य करार झाले, त्यामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की रत्नागिरी रिफायनरी आहे जी बारसूमध्ये आहे, त्या बारसूला लवकरात लवकर पूर्ण करण्याकरता एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला, यावर आपलं काय मत? निश्चित स्वरूपात ती एक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ह्या सामंजस्य करारामुळे गेले कित्येक वर्ष प्रलंबित असलेला हा रिफायनरी प्रकल्प आता मार्गी लागेल. बारसू प्रकल्प महाराष्ट्र दृष्टिकोनातून, रिफायनरी प्रकल्प हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. महाराष्ट्राचा GDP वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका बजावणारा हा प्रकल्प आहे, आणि तसंच महाराष्ट्रातल्या विशेष करून कोकणातल्या तरुणांना एक रोजगाराची संधी त्याच्या माध्यमातून उपलब्ध होईल, आणि हा ग्रीन प्रोजेक्ट आहे, त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ज्या काही उपाययोजना आहेत त्या सर्व उपाययोजना ह्या प्रोजेक्टमध्ये असणार आहे, आणि संपूर्ण जगातला हा एक महत्त्वाकांक्षी असा प्रोजेक्ट आहे, आणि कालच्या सामंजस्य करारामुळे आता हा प्रकल्प मार्गी लागेल असं अशी मी आशा बाळगतो. बारसूवासियांशी जे पद्धतीने आंदोलन झालं होतं त्यांची या संदर्भात समजूत कशी काढली, राज्य सरकारची या संदर्भात काही भूमिका ठरवण्यात आली नाही? याच्यात राज्य सरकारने आणि विशेष करून उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. बारसूतील ज्या नागरिकांचा विरोध आहे त्यांना त्यांच्या ज्या काही सूचना असतील आणि बारसू प्रकल्पाबद्दल त्यांचा काही जो गैरसमज आहे तो गैरसमज दूर करण्यात येईल. तांत्रिकदृष्ट्या आणि खऱ्या अर्थाने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ज्या काही सूचना असतील त्या सूचना निश्चित स्वरूपात अंमलात आणण्यात येतील, आणि सर्व बारसूतील रहिवासी असेल, रत्नागिरीतील रहिवासी असेल, ह्या सर्व नागरिकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प मार्गी लागला. ऊर्जा खात्या फडणवीसांच्याकडे असतानाही अजितदादांनी एक बैठक घेतली, त्याची जोरदार चर्चा सध्या राज्यात आहे. नाही असं चर्चेच्या संदर्भात कुठल्याही विषयावर म्हणजे मंत्रिमंडळ असतील किंवा अंतर्गत कलह आहे हे विरोधकांकडून एक वातावरण निर्मिती होते, परंतु तिन्ही पक्षांमध्ये सामंजस्य आहे. जरी ऊर्जा खातं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे असलं तरी उपमुख्यमंत्री या नात्याने काही विशेष प्रश्न असेल तर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा ती बैठक घेऊ शकतात. हे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत या ज्या शासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातल्या गोष्टी आहेत तर त्याच्यात विनाकारण राजकारण आणू नये ही माझी भूमिका आहे. प्रभारीमध्ये गेल्यावर्षी सुद्धा असं आहे की अगोदर अशी ऑर्डर काढण्यात आली की अजित पवारांच्या सगळ्या फाईल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार, आता ऊर्जा खातंची बैठक देवेंद्र हे येत आहेत, याकडे असंच बघायचं की माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी हा जो संपूर्ण विषय आहे GR जो GR काढला होता त्या संदर्भातला या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे सरकार चांगलं काम करतंय, सामंजस्याने काम करतंय आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करतंय, आणि खूप असे महाराष्ट्रातले प्रलंबित प्रश्न आहे ते मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहेत. तर त्यामुळे विरोधकांना एक भीती निर्माण झालेली आहे की ह्या मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री यांच्या कामाचा जो धडाका पाहिलेला आहे आणि तिघेही ज्या मेहनतीने महाराष्ट्राचा विकास करत आहेत त्यामुळे त्यांच्या मनात एक धास्ती निर्माण झालेली आहे की आपलं आता भविष्य अंधारात आहे, म्हणून या खोट्या बातम्या त्या आणि ह्या खोट्या बातम्या आणि कुठे ना कुठेतरी वातावरण खराब करण्याच्या बातम्या ते माध्यमांच्या माध्यमातून पसरवत आहेत. अत्यंत येत्या 18 तारखेपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे आणि 19 तारखेला गणेश शास्त्रींना नवीन संसद भवनात जाणार आहे, नवीन इमारती जाणार आहे. या मुद्द्यावरून का गणेशोत्सवाच्या काळामध्ये संसद बोलवल्यामुळे महाराष्ट्राचे अनेक खासदार नाराजी आहे, आपली काय भूमिका? नाही निश्चित स्वरूपात गणेश उत्सव हा महाराष्ट्रात उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो, संपूर्ण देशात पण तो साजरा केला जातो, पण महाराष्ट्रात विशेष करून घराघरात आणि सार्वजनिकरित्या तो साजरा केला जातो. परंतु गणेश उत्सव जस जेवढा आम्हाला महत्त्वाचा आहे तेवढं देशही महत्त्वाचा आहे, आणि देशाच्या दृष्टिकोनातून 18 ते 22 या दरम्यान जे संसदीय अधिवेशन बोलवलं आहे तर त्याच्यात निश्चित स्वरूपात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, माननीय गृहमंत्री अमित शहाजी असेल, त्यांची काहीतरी एक विशेष भूमिका असेल, त्यामुळे देशाच्या दृष्टिकोनातून हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं आहे अशी आमची भूमिका, आणि खासदार या नात्याने खासदाराची भूमिका ही देशाच्या दृष्टिकोनातून त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व खासदार जरी गणेश उत्सव असला तरी आपल्या गणेश उत्सवाचा
सण घरापुरता किंवा साजरेनेचा साजरा करून या संसदीय अधिवेशनात उपस्थित राहणार आणि देशाबद्दलचं आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडणार. गेल्या वर्षी प्रभात विविध गोळीबार झाला विसर्जन मिरवणुकीमध्ये, राजकीय पक्षांचे स्वागत कक्ष आता उभारले जाणार नाही. गेल्या वेळी गणेश विसर्जनाच्या वेळी काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, परंतु ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट होती. परंतु ह्या वर्षी तसा प्रश्न निर्माण होणार नाही याची संपूर्णतः काळजी घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे ॲडिशनल कमिशनर असतील, DCP असतील यांच्याबरोबर एक संयुक्त बैठक घेऊन सर्व पक्षांची एक आम्ही सर्व बैठक घेऊन नाही सर्व पक्षांची बैठक घेऊन या संदर्भात आम्ही तोडगा काढणार आहे. जरी पोलीस प्रशासनाने जरी तो निर्णय घेतला तरी दरवर्षी प्रत्येक पक्षातर्फे गणपती विसर्जनाच्या वेळी स्वागत कक्ष बनवला जातो, त्यामुळे आम्ही सर्व पक्षांच्या वतीने माननीय पोलिसांना विनंती करणार आहे की ह्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि सर्व ठिकाणी चांगल्या वातावरणात गणपती विसर्जन व्हावं या दृष्टिकोनातून सर्वच पक्ष कटिबद्ध असणार आहे आणि मी स्वतः खासदार या नात्याने सर्व पक्षांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे. नाही लोगो आणि इतर बाबतीतच्या चर्चा आहे. गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही ऐकत आहोत. गेल्या बैठकीत पण लोगोच्या संदर्भात घोषणा झाली होती, परंतु तो लोगो झाला नाही, त्यामुळे जेव्हा होईल तेव्हा बघूया. परंतु आता आमच्या दृष्टिकोनातून येणारं 18 ते 22 हे संसदीय अधिवेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या संसदीय अधिवेशनामध्ये देशाच्या दृष्टिकोनातून, देशाच्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून जी बिलं येतील त्या बिलला समर्थन देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आता सर्वजण तयार करत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.